महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं नगरमध्ये आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांची प्रगट मुलाखत चांगलीच गाजली. सुधीर गाडगे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत गडाख यांनी प्रचलित राजकारणावर परखड भाष्य करताना आपला जीवनपटही उलगडून दाखवला. आताच्या राजकारणातील पेगडी वातावरणात प्रामाणिक कार्यकर्त्यांचा जीव गुदमरतोय. राजकीय नेत्यांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वेळीच उपाय शोधून चांगले पायंडे पाडले नाहीत तर अराजक माजेल अशा शब्दात बदलत्या राजकीय स्थितीवर ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी परखडपणे भाष्य केलं. नगरमध्ये मसापच्या सावेडी शाखेच्या वतीनं आयोजित विभागीय साहित्य संमेलनातील दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगे यांनी गडाख यांची प्रकट मुलाखत घेतली. सकाळी लवकर ही मुलाखत असताना संमेलनस्थळावर मोठी गर्दी जमली होती. गडाख यांनी आपल्या जीवनातील राजकीय पट तसेच साहित्यिक वाटचालीचा प्रवास उलगडून दाखवला. राजकीय नेत्यांच्या मधलं मी फार जवळून अनुभवलेलं आहे आणि हे अनुभवल्यानंतर रात्र झोप येत नाही. हे काय आपण एखाद्या पक्षामध्ये एखाद्या पक्षाच्या नेत्यावरती निष्ठा ठेवतो, प्रामाणिकपणे वागतो, त्यासाठी कष्ट सहन करतो, त्यासाठी ग्रामीण भागामध्ये संघटन करतो, एवढं कुठं काम करतो, तरीही ही माणसं अशी का वागतात? म्हणजे तरीही माणसं इतकी क्षुद्र का होतात? विचारानं इतकी संकुचित का होतात? हे प्रश्न माझे मलाच पडायचे आणि त्यातून काय ते सहन करून पुढे जाण्याशिवाय मार्ग नव्हते. बरोबर, अशी अवस्था होती. नकळत राजकारणामध्ये माणसं आपल्या अगदी नकळत दुखवली जाण्याची शक्यता असते. हे दुखवली गेल्यानंतर आणि ते लक्षात आल्यावर माणसं जोडणारे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून पुन्हा दुरुस्ती करता का या राजकारणातले? नाही, राजकारणामध्ये काम करत असताना मी एक तत्व बडाशी बाळगलं की राजकारणातल्या विरोधकाला त्याच्याकडे शत्रू म्हणून पाहायचं. विरोधक असेल पण शत्रुत्वाच्या भावनेनं कोणाकडे बघायचं नाही. शत्रुत्वाच्या भावनेनं त्याच्या आपल्या मनामध्ये आली नाही पाहिजे. विरोधक असेल, त्याची मतं असतील, त्या मताप्रमाणे तो वागेल, पण आपण त्याच्याशी संबंधच ठेवायचे. आणि तो संवाद जर नसेल, विशेषतः राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये संवाद महत्वाचा आहे. पण मी जुनी पिढी पाहिली, नगर जिल्ह्यामधली महाराष्ट्रामधली जी जुनी पिढी होती, ज्यांच्या जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर असतील, बाबासाहेब थोरात असतील, भारती साहेब असतील, मोतीभाऊ फुलवते असतील, ही सगळी जुनी माणसं किंवा कम्युनिस्ट त्यावेळेला मोठ्या प्रमाणात बापकर असतील, त्याच्या दत्ता देशमुख असतील, ही सगळी मंडळी विचारानं वेगवेगळ्या पक्षामध्ये होती, एकमेकांच्या विरुद्ध लढायची, पण यांनी वैयक्तिक संबंध कधी बिघडू दिले नाहीत. एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांच्या व्यक्तिगत कार्यक्रमाला जाणं वगैरे, हे मी फार जवळून, कारण मी त्यावेळेला तरुण होतो, यांच्या सगळ्याच्या संपर्कामध्ये आलो आणि त्याचा एक प्रकारचा परिणाम माझ्या मनावर होत गेला. आणि आपणही वागताना या पद्धतीनेच वागायचं, त्याच्यामुळे द्वेषाची, मत्सराची, शत्रुत्वाची भावना मी कधी मनामध्ये ठेवली. संमेलनाला रसिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहित करणारा असल्याचं स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि सदानंद भणगे यांनी सांगितलं. अहमदनगर येथे सुरू झालेल्या मराठी विभागीय साहित्य संमेलनात आज आत्ताच माननीय खासदार यशवंतराव गडाख यांची प्रकट मुलाखत संपली. कालपासून एक साहित्याची दिवाळी तिथं साजरी होत आहे, कारण महाराष्ट्रातील सर्व नावाजलेले साहित्यिक, सर्व लेखक, कवी इथं उपस्थित आहे. अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी आम्हाला सांगण्यात आनंद होतो की लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. कारण हा साहित्य संमेलन घेण्याचा प्रमुख उद्देश हेच होता की मराठी वाढली पाहिजे, आपली भाषा पुढे गेली पाहिजे आणि जी नवीन पिढी आहे त्यांना साहित्य, लेखन, कवी किंवा काव्य ह्याच्याकडे कसं घेऊन जातं, यासाठी आम्ही या संमेलनाचं आयोजन केलं
विभागीय साहित्य संमेलन नगरला सुरू झालं आणि प्रचंड उत्साहाने लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. लोकांनीच नाही तर कलावंतांनी प्रतिसाद दिला आणि प्रतिक्रिया अशी आहे की असं ते म्हणतात की हे विभागीय नाही, ते अखिल भारतीय साहित्य संमेलन चालल्यासारखेच आम्हाला वाटत आहे. रात्रीच्या संध्याकाळचा कार्यक्रम, दुपारचे मुलाखत आणि रात्री झालेलं ज्या गोष्टींचं गायन, त्यांनी लोकांचं मन तृप्त केलं. नुसतं गायनच नाही तर संध्याकाळचा जो परिसंवाद होता की बा नगर जिल्ह्याने मराठी साहित्याला काय योगदान दिलं यावर भरपूर चर्चा झाली आणि उहापोह सगळा होऊन अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत नगर जिल्ह्याचं सगळं वातावरण सगळ्यांनी सांगितलं. लोकांनी मनापासून ते ऐकलं आणि त्यांना काहीतरी नक्कीच मिळालं. नंतर आज सकाळी सुरू झालेली जी ग्रंथ दिंडी होती त्याला तर इतका उत्साह आला की लोकांनी मनापासून त्याला दाद दिली. लहान लहान छोटी छोटी मुलं जी वेगवेगळ्या वेशभूषा करून येत होती, इतकं सुंदर दिसत होतं की आपली पुण्याकर मंडळी म्हणली अहो हे नगरचं प्रदर्शन, हे नगरचं आम्हाला वाटतच नाही आहे, हे आम्ही कुठेतरी वेगळ्याच गावात आहोत असं वाटतं. इतकं सुरेख छान प्रतिसाद लोकांनी दिला आहे की गोदिया कुटुंबांचं सगळ्यांनी स्वागत केलं, त्यांना अभिनंदन केलं, जयंती येरुलकरांचं अभिनंदन केलं, सगळ्या टीमचं अभिनंदन केलं. आणि आज सकाळी तर काही उत्साह विचारूच नका. आज सकाळी जो काही कार्यक्रम सुरू झालेला आहे तो गडाख साहेबांची मुलाखत म्हणजे इतकी टिपेला गेली की लोकांनी दरदरून एक माणूस उठायला तयार नव्हता. मुलाखत घेणार होते सुधीर गाडगीळ, मग तर काय सुधीर गाडगीळने इतकी छान मुलाखत घेतली की यशवंतरावांचा सगळा प्रवास तर समजला पण साहित्यिक माणूस कसा असतो, राजकारणाने राजकारणातला माणुसकी असलेला माणूस कसा असतो हे प्रेक्षकांना समजलं. यशवंतरावांच्या या प्रगट मुलाखतीवेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.